टुडेज मास इंटेंशन आजची पवित्र मिसा खालील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. देवाचे त्याचप्रमाणे पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करणार फ्रान्सिस परेरा, सिल्विया, जोएल डोट्टी, सेलेस्टी, सेलेसियस, स्टीव आणि अल्फान्सो. ख्रिस्तवासी बाजिल परेरा यांच्यासाठी मिसा अर्पण करणार ज्योती परेरा. आस्मी संसारे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे देवाचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. ख्रिस्तवासी मार्कस साळवे आज त्यांचा वाढदिवस आहे याच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. ग्रेसी आणि सीमा साळवे देवाचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. रिचर्ड क्रास्टो देवाचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहे. स्टेला वाविकर आणि कुटुंबीय. ख्रिस्तवासी जॉन ब्रामने यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. सुनीता, जसिंता, जोनिता ब्रामने. सर्व शिक्षकांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. भक्ती कॅनापिल्ले. सर्व शिक्षकांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. रिचर्ड विल्यम. वेलांकनी मातेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. मार्गरेट निकम आणि कुटुंबीय. मॅन्युअल ख्रिस्तवासी मॅन्युअल निकम यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. मार्गरेट निकम आणि कुटुंबीय. वेलांकनी मातेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. प्रियंका त्रिभुवन. मार्कस साळवे यांच्या ख्रिस्तवासी मार्कस साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त मिसा अर्पण करत आहेत. साळवे कुटुंबीय. नेहरिका हिच्या वाढदिवसानिमित्त देवाचा विपुल असा आशीर्वाद येण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. साळवे कुटुंबीय. पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. मॅथ्यू अँथनी आणि कुटुंबीय. ख्रिस्तवासी फ्रान्सिस पटेकर यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. सुनीता पटेकर आणि कुटुंबीय. सर्व मृतात्म्यांसाठी मिसा अर्पण करत आहेत. सरला मोकळ आणि कुटुंबीय. देवाचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. प्रिया, नताशा व प्रीतम. ख्रिस्तवासी स्मिता जैन पठारे यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. निर्मला तांबे व कुटुंबीय. त्याचप्रमाणे आजचा हा पवित्र मिसा तुमच्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. अवधी व सुंदरा
चलल्याने प्रभुच्या परी अवती व सुंदरा अवती व सुंदरा पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नामे आमेन। तुम्हाला शांती असो आणि तुम्हाला सुद्धा। आरोग्य दायिनी मातेच्या नोवेनाचा सातवा दिवस शिक्षक दिन प्रस्तावना। परमेश्वराने आम्हाला ज्ञान देण्यासाठी शिक्षक दिले आहेत, त्या शिक्षकांचा दिवस आज आपण साजरा करीत आहोत। कोविड महामारीमध्ये इतरांबरोबर शिक्षकांवर देखील मोठी जबाबदारी येऊन पडली आहे। शाळा बंद असतानाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवावे लागत आहे, त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली। नवीन पद्धत त्यांना प्रथम शिकवून द्यावी लागली आहे। खरा शिक्षक हा असा आहे जो केवळ ज्ञानच देत नाही तर त्या ज्ञानाचा वापर करताना ज्ञानाचा हेतू व ध्येय समजून घेतो। शिक्षकांना जे ज्ञान मिळाले आहे ते देवाकडून आले आहे व त्या ज्ञानाचा उपयोग देवाची प्रशंसा आणि सेवा करण्यासाठी केला जाओ। आजच्या उपासनेत आम्हाला जाणवते की परमेश्वर सर्व ठिकाणी असून आहे। आमच्या हृदयाच्या व जीवनाच्या दारी उभा राहून आमच्या प्रतिसादाची वाट पाहतो। आज जेव्हा आपण आमच्या कानावर इफात्ता म्हणजे मोकळा हो हा शब्द कानावर पडेल तेव्हा आपण आपली जीभ डोळे व कानाला त्या गुणकारी प्रभावी शब्दाचा स्पर्श होऊ द्या व त्याच्या ह्या सुंदर सृष्टीकडे नव्याने पाहून सृष्टीचे गीत नव्याने ऐकून त्या महान परमेश्वराची स्तुती करूया। आजच्या या मिसामध्ये मी आपल्या धर्मप्रांतातले सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना करतो। ह्या कोविड काळात त्यांची परिस्थिती फारच बिकट आहे। कित्येक शिक्षकांना जे सरकारी शाळेत काम करीत नाही त्यांना पगार मिळत नाही, त्यांचंसुद्धा कुटुंब आहे। हे सर्व असतानासुद्धा ते दुसऱ्यांच्या मुलांसाठी ते मन लावून काम करतात व जे ज्ञान परमेश्वराने त्यांना दिलं आहे ते ज्ञान ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात। म्हणून आज आपण सर्व प्रत्येक शिक्षकासाठी आदराने प्रेमाने श्रद्धेने प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करू। ह्या मिसामध्ये योग्य रीतीने भाग घेण्यासाठी आपण परमेश्वराकडे नम्रतेने केलेल्या पापाबद्दल क्षमा याचना करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनाने शब्दाने कृत्याने वाहिकेने मी फार पाप केलेले आहे। हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध आहे। म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधु भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभू दया करा।
आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा सर्वसमर्थ बापा, तो आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस। आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला दान दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करीतो। पहिले वाचन यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन। बहिऱ्यांचे कान खुले होतील आणि मुक्यांची जीभ गजर करील। भित्र्या मनाच्या माणसांना म्हणाला, धीर धरा, भिऊ नका, पहा तुमचा देव सूड घेण्यासाठी अनुरूप असे फळ देण्यासाठी येईल। तो येईल आणि तुमचा उद्धार करील। तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील। तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील। कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील। जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल आणि तान्हेल्या भूमीत झरे उफाळतील। हा प्रभूचा शब्द आहे, देवाचे आभार मानूया। प्रतिसाद स्तोत्र। आपला प्रतिसाद। हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर। हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर। परमेश्वर सदैव आपले सत्य वचन पाळतो। तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो। तो भुकिलांना अन्न देतो। परमेश्वर बंदीवानांना मोकळे करतो। आपला प्रतिसाद। हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर। परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो। परमेश्वर वाकलेल्यांना सरळ उभे करतो। तो नीतिमानांवर प्रेम करतो, परक्यांचे रक्षण करतो। आपला प्रतिसाद। हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर। परमेश्वर अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो। परमेश्वर सर्व काळ राज्य करतो। हे सियोन, तुझा देव पिढ्यान पिढ्या राज्य करील। परमेश्वराचे स्तवन करा। आपला प्रतिसाद। हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर। दुसरे वाचन याकोबाचे पत्र, यातून घेतलेले वाचन। जे गरीब आहेत त्यांना राज्याचे वारस होण्यास देवाने निवडले आहे। माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका। सोन्याची अंगठी घातलेला आणि भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक गरीबही आला। तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसामाकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा। आणि गरीबाला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बैस। तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेविता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका, लोकदृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने
निवडले आहे की नाही हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जय घोष. शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोन वरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोत्र्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा सोडला आणि म्हटले इफ्फाता म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसे जसे सांगत गेला तसे तसे ते अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्त तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात यशया पुस्तकातून घेतलेली वाचनात आपण ऐकतो. दोन शब्द
ह्या परिस्थितीत ज्या परिस्थितीत आपण आहोत फार दिलासा देणारा शब्द आहे. धीर धरा, भिऊ नका. आजच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती भयभीत झाला आहे. करोना व्हायरसमुळे जे काय त्यांनी अनुभवलं आहे, पाहिलं आहे, त्यामुळे एक प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. किती औषध केलं तरी, औषध नाहीच म्हणा, पण आपण प्रयत्न करतो. किती पैसे असो, खर्च करण्यास आपण मागे पुढे पाहत नाही, कारण मला जगायचं आहे. मनात एक प्रश्न येतो, मी जगण्यासाठी किती पैसे खर्च करतो? चांगलं हॉस्पिटल, चांगले डॉक्टर, पण ह्यामागे अर्थ काय आहे? मला काय जगायचं आहे? मी जगून काय करणार आहे? फक्त जगायचं आहे की माझा हेतू काय आहे? तरीही परमेश्वराने मला निर्माण केलं आहे त्याच्यासाठी की आपण परमेश्वरावर प्रेम करावे, परमेश्वराची सेवा करावी आणि परमेश्वराबरोबर अनंत काळचं जीवन जगावे. पण आपण हे सर्व विसरून जातो, मला फक्त जगायचं आहे. परमेश्वराचं प्रेम असीम आहे आणि म्हणूनच परमेश्वर प्रत्येक मनुष्याला आजच्या परिस्थिती म्हणत आहे, भिऊ नको, धीर धर, कारण मला अशक्य असं काहीच नाही, सर्व काय शक्य आहे. मी तुमचा उद्धार करील. तुम्ही कितीही बिकट परिस्थिती असला तरी मी तुमचा उद्धार करील. आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील, लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील, रानात जलप्रवाह, वालवंटात झरे, मृत जल तिथे तलाव होईल. हे शक्य आहे का? परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. म्हणूनच परमेश्वर आपल्याला संबोधून बोलत आहे, धीर धर, भिऊ नको. आपले विश्वास डॉक्टरवर जास्त आहे, परमेश्वरावर नाही. औषधावर जास्त विश्वास आहे, पण परमेश्वराने जे आश्वासन दिलं आहे त्यावर आपला विश्वास नाही. म्हणूनच आज आपण इथं आलो आहोत, मनन चिंतन करण्यासाठी, प्रभूचे स्तवन करण्यासाठी. आजच्या प्रतिसाद स्तोत्रात म्हटलं आहे, हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. मी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी मी एकटा कधीच नाही, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, त्यावर विश्वास ठेवले पाहिजे. परमेश्वर सदैव आपले सत्य वचन पाळतो, खोटे आश्वासन देत नाही. परमेश्वर कधीही खोटे आश्वासन देत नाही. परमेश्वर सदैव आपले सत्य वचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,
भुकेलेल्यांना अन्न देतो, परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो, यावर आपला विश्वास असले पाहिजे. आणि परमेश्वराचे सर्व आश्वासन की आजच्या पहिल्या वाचनात यशाची भविष्यवाणी झाली आहे, परमेश्वर काय करू शकतो याच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं आहोत की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हे सर्व काय घडून येतं. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं आहोत एक बहिरा व तोत्र्या माणसाला प्रभूकडे घेऊन येतात, विनंती करतात की त्याला बरे कर, त्याला स्पर्श करा, तो बरे होणार. त्यांचा विश्वास होता. आणि परमेश्वराच्या शब्दाने, स्पर्शाने तो बहिरा आणि मुका व्यक्ती बरा होतो. जर आपण अंधळे आहोत आपल्याला दृष्टी प्राप्त होते. ही दृष्टी कशासाठी? फक्त जगातलं सौंदर्य पाहण्यासाठी. ज्या मार्गाने आपण चालत आहोत ते मार्ग दिसले पाहिजे म्हणून दृष्टी दिली आहे का? सुंदरशी दृष्टी परमेश्वराने मला दान म्हणून दिली आहे. कानाने आपण ऐकतो, मुखाने आपण चांगले शब्द वापरतो, ह्याच्या मागे एक हेतू आहे. जे कम्प्युटर म्हणा, कोणतेही साधन म्हणा, ते आज फार या क्षेत्रात फार प्रगती झाली आहे. एकदम परफेक्ट ते आपल्याला हे करतात, जे पाहिजे क्षणात. आणि म्हणून ह्यापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत. तर जेव्हा आपल्याला दृष्टी दिली आहे परमेश्वराने, बोलण्याची शक्ती दिली आहे, ऐकण्याची क्षमता आहे, त्याचा वापर करतो का? आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकूब आपल्याला म्हणत आहे, एक चांगला श्रीमंत व्यक्ती येतो, चांगली पोशाख घालून येतो. आपण त्याला पाहतो, पटकन म्हणतो, आत या, ही जागा तुमच्यासाठी आहे. त्याचवेळी एक गरीब माणूस येतो, घाणडे फटके कपडे घालून. त्याच्याकडे आपण पाहत नाही. हे दृष्टी कशासाठी आहे? फक्त जे श्रीमंत आहे त्यांना पाहण्यासाठी की गरिबांना सुद्धा पाहण्यासाठी? सूर्या प्रकाशाने सर्वांना प्रकाशित करतो. फक्त जे श्रीमंत आहेत, चांगले आहेत त्यांच्यावरच नाही, जे गोर गरीब आहे, अडीअडचणीत आहे, त्यांच्यावर सुद्धा त्याचा प्रकाश पडतो. त्याचप्रमाणे या दृष्टीने आपण सर्वांकडे परमेश्वर दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपुलकी, सद्भावना, प्रेम, दया या दृष्टीमुळेच. तर आपण मनन करूया, परमेश्वराचे आभार मानूया की मी अंधळा नाही, पण माझ्या जीवनात मी एक अंधळ्याप्रमाणे जगतो. गोर गरीब मला दिसून येत नाही, त्यांची वाणी कानाला ऐकू येत नाही. म्हणूनच मला खऱ्या दृष्टीची गरज आहे. मी बहिऱ्याप्रमाणे आहे, लोक काय म्हणतात ते मला ऐकू येत नाही. पण जेव्हा लोक माझी प्रशंसा करतात, माझी वाहवा करतात, तेच ऐकू येतो. आणि म्हणूनच प्रार्थना करा. परमेश्वराने जी देणगी दिली आहे त्यामागे एक हेतू आहे, त्याचे सदुपयोग करण्यासाठी, दुरुपयोग करण्यासाठी नव्हे.
आणि म्हणून ह्या काळात फार बिकट काळ आहे. आपण मनुष्य होऊन मनुष्याला ओळखीत नाही, म्हणून प्रत्येक मनुष्याला ओळखण्यासाठी तो पण माझ्यासाठी सारखाच आहे ज्याप्रमाणे परमेश्वराने मला उत्पन्न केलं आहे, निर्माण केलं आहे, त्याचप्रमाणे परमेश्वराने दुसऱ्यांना पण निर्माण केलं आहे. प्रत्येकाकडे देवाच्या दृष्टीने पाहण्याची कृपा मागूया. ज्याप्रमाणे परमेश्वर दयाळू आहे, क्षमाशील आहे, प्रेमळ आहे, त्याप्रमाणे आपण सुद्धा परमेश्वराप्रमाणे दयाळू, प्रेमळ, क्षमाशील होऊया. विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलातच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढवले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यात उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांच्या न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आम्ही एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हजरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना, आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्माची बुरा वाहणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी लुट्स डॅनियल, इतर महागुरु स्वामी, धर्मगुरु आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मूल्ये ख्रिस्तसभेचे शिक्षक म्हणून आपल्या शब्दाद्वारे व कृत्याद्वारे जग जाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, सर्व जगभर कोरोनाच्या उद्रेकामुळे जनजीवन पूर्वपदावर यावे व या आपत्तीचे बळी ठरलेल्यांना सरकारातील पुढारी व प्रशासनाद्वारे ज्या संस्था त्यांना मदत करत आहेत त्यांना परमेश्वराने शक्ती व योग्य तो निर्णय घेण्याची सद्बुद्धी देवो व आपत्तीग्रस्तांना अन्न आणि औषधे वेळोवेळी उपलब्ध व्हावीत आणि त्यांचे लवकरच सुरक्षितपणे पुनर्वसन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. जे गरीब आहेत, आजारी, एकाएकी जीवन जगत आहेत, विधवा, अनाथ अशा सर्वांना परमेश्वराने आपल्या दयेस स्मरून त्यांच्या विनंत्या ऐकाव्या. तसेच आम्हीही पवित्र मारियेप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ती मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे
वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामध्ये नावाचे गुणगान व गौरव आमच्या तुझ्या पवित्र ख्रिस्त मंडळीचे कल्याण हो. हे शांतिप्रिय प्रेमल परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बन व तुझ्या बरोबर आमचे ऐक घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सदा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत. हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते.
त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याचा वैभव पूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गीत गातो. तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे
आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु लूर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित, संत अन्ना, संत जॉन मेरिवियानी, संत मरिया गोरेटी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा आपल्या प्रभू येशूने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण सर्व एकत्र श्रद्धेने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या ताळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे ईश्वराचे कोकरू पहा.
ह्याच्या भोजनास आमंत्रित झालेली सर्व धन्य होत. हे प्रभो, तू माझ्या आत्म्या सेवास कम योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. With the body and blood of Christ, bring us to life everlasting. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या तू माझ्या आत्म्यात येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वेग होऊ देऊ नकोस. आमेन. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दृष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरतेवेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. कॅथोलिक नाशिक धर्म प्रांताचे पवित्र मारिया निष्कलंक हृदयास समर्पण. हे ख्रिस्त सभेचे माते, आम्ही आमचे महागुरु स्वामी लुईस डॅनियल आणि ज्यांनी तुझी कळपाची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्या सर्वांना तुझ्या चरणाशी समर्पित करतो. तुझ्या पुत्राच्या मळ्यामध्ये आपल्या समर्पित जीवनाद्वारे सर्वांची सेवा करणाऱ्या सर्व धर्मगुरू व धर्म भगिनींची आम्ही आठवण करतो.
हे माते आमच्या धर्म प्रांतातील सर्व ख्रिस्ती कुटुंबे, सर्व पालक, युवक युवती, मुले मुली, मित्र व हितचित्त यांचे आम्ही तुला समर्पण करतो। त्या सर्वांना पृथ्वीचे मीठ होण्यासाठी व जगाचा प्रकाश होण्यासाठी दररोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। हे करुणा व दयेचे माते आमच्या धर्म प्रांतातील सर्व विभक्त कुटुंबे, निराश दुखी वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेले वयस्कर अनाथ गरीब निराश्रित व अन्याय सहन करणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। आमच्या धर्म प्रांतातील असणारे वेगवेगळे धर्मग्राम समिती, वेगवेगळ्या आजारी व विकलांग अशा सर्वांना तुझ्या कृपा छत्राखाली व तुझ्या मातृहृदयाच्या सावलीमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने ठेवतो। हे सर्व मानवजातीचे माते आमच्या देशातील धार्मिक व राजकीय नेत्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। नीतिमत्ता व सदाचाराची मूल्ये जोपासण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाची व सर्व नागरिकांची सेवा करण्याची सद्बुद्धी व प्रेरणा त्यांना दे। विविध ख्रिस्ती पंथीय बंधू भगिनींची आम्ही आठवण करतो। एकाच देवाचे मुले म्हणून राहण्यासाठी व एकाच देशाचे नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे। अन्याय छळ व आमचा गैरसमज करून घेणाऱ्या सर्वांसाठी आम्हाला तुझ्याकडे प्रार्थना करू। त्यांना क्षमा करण्यासाठी आम्हाला शिकव, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही। हे सर्व कृपादानांची माते आमच्या देशासाठी परमेश्वर पित्याकडे तू मध्यस्थी कर। आमच्या देशामध्ये शांतीचे वातावरण निर्माण कर। दुसऱ्यांची संस्कृती रीतिरिवाज व विश्वास यांचा आदर करून सलोखा व ऐक्य यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी तू आम्हाला पुत्राकडे मध्यस्थी कर। म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाचा तारणारा आहे याची सर्वांना ओळख होईल। परमगुरु स्वामीच्या हेतूसाठी प्रार्थना। हे आमच्या बाप्पा, तू स्वर्गीय आहेस, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। नमो कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ असेल, आमेन। संत योसेफाकडे प्रार्थना। संत योसेफा आमच्या तारणकर्त्या, प्रभूच्या धर्मपित्या, पवित्र मारियाच्या एकुलता एका पुत्राला मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले। धन्यकुमारी मारीने तुझा स्वीकार केला, तुझ्या सहवासात येशू मानव झाला। धन्य योसेफा, तू आमचाही पालक नि पाठीराखा हो, आमच्या जीवनाचा मार्गदर्शक बन, आमच्या कृपेसाठी दया आणि धैर्यासाठी मध्यस्थी कर, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर, आमीन। संत योसेफ आम्हासाठी प्रार्थना कर। धन्यकुमारी मरेचा नोवेना। हे पवित्र मरे, हे आमच्या आरोग्यदायिनी माते, हे आमच्या स्वर्गीय राणी, तू आमचे आश्रयस्थान व दुःखहर्ती म्हणून तुला आम्ही भक्तिपूर्वक वंदन करतो। असंख्य असह्य व्याधीग्रस्तांना तू आरोग्याचे दान दिले आहेस। तुझे सामर्थ्य व माया यावर विसंबून आम्ही तुझ्या आश्रयाखाली आलो आहोत। तुझी व तुझ्या दिवपुत्राची आम्हाला उत्तम प्रकारे सेवा करता यावी यासाठी तू आमचे व्याधी बरे करावेत आणि आम्हाला परिपूर्ण मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्य मिळवून द्यावे अशी आम्ही तुझ्यापाशी विनंती करीत आहोत। व्याधीग्रस्तांच्या सांत्वनासाठी व मदतीसाठी तू नेहमीच धाव घेत असतेस। त्यांच्या मुक्तीसाठी आवश्यक तेव्हा तू त्यांना आरोग्य प्रदान करतेस, त्यांच्या मृत्यूसमयी तू त्यांना धीर देतेस। हे मायाळू माते,
आमच्या सहाय्याला धावून ये व दुःख कष्टापासून आम्हाला मुक्त कर। ईश्वराची इच्छा प्रणाम मानून आजारातील दुखियांतांना सहन करण्यास आम्हाला शक्ती व धीर दे, म्हणजे या दुःख यातनेमार्फत आमचा आत्मा शुद्ध होईल आणि सर्व ऐहिक लोभापासून आमची सुटका होईल। आमेन। ख्रिस्ताठाये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपले महागुरु स्वामी यांनी आपणासाठी हा नोवेनाचा मिसा अर्पण केला, त्यामुळे सर्व पॅरिसच्या वतीने मी महागुरु स्वामींचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आजच्या मिसाचे नियोजन बाळ येशूचे संत तेरेजा या झोनमधील सर्व भाविकांनी केले आणि त्याचप्रमाणे त्यांनी अर्पणाचे साहित्य तांदूळसुद्धा दिले, त्याबद्दल मी सर्व पॅरिसच्या वतीने त्यांचा आभारी आहे। उद्याच्या मिसाचे नियोजन संत फ्रान्सिस झेवियर झोनमधील भाविक करतील आणि त्यांचे अर्पणाचे साहित्य असेल गहू। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझे शब्द तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे। तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनाचा भागी होण्यास समर्थ करो। ही प्रार्थना मी आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सदा। सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। शांती निजा तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया।